पत्नी आणि मुलीच्या आत्महत्येनंतर पती आणि त्याची मैत्रीण पोलिसांच्या ताब्यात. अनैतिक संबंधांमुळे पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याच्या आरोपावरून पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिसांनी पती आणि त्याच्या मैत्रिणीला जबाबदार धरून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड मधील रहाटणी परिसरात राहणारी 37 वर्षीय महिला सुनीता युवराज नवले आणि तिची 13 वर्षीय मुलगी श्रावणी यांनी आपल्याच राहत्या घरामध्ये 18 डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता या आत्महत्येचे कारण जाणून आश्चर्यचकित झाले. नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत, त्यामुळे युवराज नेहमी पत्नी सुनीता आणि मुलगी श्रावणी यांचा छळ करत असे, तर वैशालीच्या सांगण्यावरून तो या लोकांना बेदम मारहाण करत असे. या प्रकरणी मयत सुनीता हिने पती युवराज नवले याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात यापूर्वीही तक्रार दाखल केली होती. या वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून सुनीता आणि श्रावणी यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर आता सुनीताच्या भावाने आपल्या मेहुण्याला आणि सुनीताचा पती युवराज आणि प्रेयसी वैशाली यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुनीता आणि श्रावणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करून युवराज आणि त्याची मैत्रीण वैशालीलाही अटक केली आहे. या प्रकरणात युवराज आणि वैशाली शिवाय आणखी कोणी सामील आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, पिंपरी चिंचवड. दिनांक 18/12/2021 रोजी सकाळी ठाणे अंमलदारांना फोन आला की एक महिला आणि तिची मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. असा फोन आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना दिसून आलं की महिला नामे सुनीता युवराज नवले आणि तिची मुलगी श्रावणी या दोघांचे मृतदेह खाली उतरवलेले होते आणि तात्काळ पोलिसांनी त्यांना पोस्टमॉर्टमसाठी ते मृतदेह पाठवले. त्यानंतर सदर सुनीता युवराज नवलेचा भाऊ बहिरट यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्या फिर्यादीवर पोलीस स्टेशन वाकड येथे कलम 306 अन्वये सुनीता नवले याचा पती युवराज नवले आणि त्याची प्रियसी वैशाली जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सुनीता मयत सुनीता नवले हिला तिचा पती युवराज नवले हे 2010 त्रास देत होता. तिला घटस्फोट दे, तू घरी राहू नको, तू निघून जा, अशा प्रकारे सतत तिला तो त्रास देत होता. त्याने पोलीस स्टेशनला त्याबद्दल 2 NCA दाखल झालेल्या होत्या आणि अशा प्रकारे या त्रासास कंटाळून सुनीता आणि तिच्या मुलीनं आत्महत्या केली अशी प्रेर देऊन हा गुन्हा दाखल झालेला आहे. सुनीता मयत सुनीता नवले यांची मुलगी मयत श्रावणी स्वतंत्र हिचा ADR दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास PSI शिंगारे करत आहे.